नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी, गेल्या 24 तासात रत्नागिरीतील आणखी 35 जणांना कोरोनाची लागण। रेवस रेड्डी सागरी महामार्गासाठी महाविकास आघाडी सरकार अनुकूल, सुनील तटकरे। हंगामी डॉक्टर्स परिचारिका 4 महिन्यापासून मानधनापासून वंचित। खासदार सुनील तटकरे आणि आमदार भास्करराव जाधव यांच्या भाषणातून एकमेकांवर टोलेबाजी। आणि एसटी हळूहळू पूर्वपदावर, खेडागाराचे 3.5 लाख दैनंदिन उत्पन्न। सविस्तर वृत्त। गेल्या 24 तासात रत्नागिरीतील आणखी 35 जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या 8039 इतकी झाली। गेल्या 24 तासात 48 रुग्ण करोनामुक्त झाले। त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7165 झाली। गेल्या 24 तासात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर अहवालानुसार राजापूर 1, गुहागर 4, तर रॅपिड अँटीजेन टेस्टनुसार मंडणगड 1, रत्नागिरी 4, चिपळूण 4, खेड 7, राजापूर 2, दापोली 4 असा रुग्णांचा समावेश आहे। रेवस रेड्डी सागरी महामार्गासाठी महाविकास आघाडी सरकार अनुकूल असून या कामासाठी 4500 कोटींचा निधी शासनानं मंजूर केलाय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे या महामार्गाचं काम केलं जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली। तटकरे म्हणाले, या महामार्गासंदर्भात SSRDC चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासोबत आपली बैठक झाली आहे। या सागरी महामार्गावर पूल बांधण्याचं काम अंतर्भूत असल्याचं त्यांनी सांगितलं। करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी गेल्या 6 महिन्यापासून अहोरात्र कार्यरत असलेले हंगामी डॉक्टर परिचारिका गेल्या 4 महिन्यापासून मानधनापासून वंचित राहिल्यात। आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अत्यावश्यक सेवा कोणत्याही क्षणी बंद पडण्याची भीती व्यक्त केली जाते। सर्वोच्च न्यायालयाने कोविड योद्ध्यांना वेतन, अत्यावश्यक सुविधा वेळेवर देण्याचे आदेश शासनाला दिले आहेत। कंत्राटी पद्धतीने जिल्ह्यात कार्यरत असलेले 72 डॉक्टर्स, काही परिचारिका यांना गेल्या 4 महिन्यापासून पगार मिळाला नसल्याने त्यांची मानसिकता हळूहळू ढासळू लागली। कामते उपजिल्हा रुग्णालयात ड्युरा सिलेंडर ऑक्सिजन प्रणालीचा शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं तटकरे आणि भास्करराव जाधव हे अनेक वर्षांनी एका व्यासपीठावर आले। यावेळी जाधव यांच्या हस्ते तटकरेंचा सत्कार करण्यात आला। जाधव यांनी, तटकरे माझ्यावर टोलेबाजी करतीलच, पण त्यांच्याकडे या निमित्तानं एकच मागणी करेन की जसं खेडवर प्रेम दाखवून कार्डियाक रुग्णवाहिका दिली तशीच रुग्णवाहिका चिपळूणलाही द्यावी। चिपळूणनेही त्यांना खूप काही दिलं आहे अशी विनोदी शैलीत जाणीव करून दिली। त्यावर तटकरे यांनी आपल्या भाषणात जाधव यांची मागणी लवकरच पूर्ण होईल असं सांगताना, मी त्यांच्यावर टोलेबाजी करणार नाही कारण जाधव यांची राजकीय वाटचाल 25 वर्ष मी पाहिली आहे, उलट त्यांच्या वाटेला जाण्याचं धाडस होत नाही, त्यामुळे त्यांच्यावर टोलेबाजी करण्याचा प्रश्नच येत नाही। यावर जाधव यांनी तटकरे यांना रोखून, मीही तुमच्यावर टोलेबाजी करणार नाही, तुम्ही ते जपा असं स्पष्ट केलं। त्यावर तितक्याच हजरजबाबीपणे तटकरे यांनी, मी तो शब्द पाळेन पण तुमचा मला भरोसा नाही असं स्पष्ट करताच कार्यक्रमात हास्याचे फवारे उडाले। करोना संकटामुळे गेले 6 महिने बंदिवासात अडकलेली सर्वसामान्यांची लाल परी आता पूर्ण क्षमतेनं धावू लागली असल्याने एसटी महामंडळाचं अर्थकारण हळूहळू पूर्ववत होऊ लागलंय। खेड एसटी आगार प्रमुख प्रशांत करोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार खेड एसटी स्थानकात प्रतिदिनी 234 फेऱ्या धावत असून दिवसाला सुमारे 12,111 किलोमीटरचं अंतर कापत आहेत। त्यामुळे खेड आगाराचे करोना काळात घटलेलं उत्पन्न आता प्रतिदिन 3.5 लाखावर पोहोचलंय। करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून लाल परीला ब्रेक लागला होता। खेड आगारातून मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये धावणाऱ्या गाड्यांसह तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या बंद ठेवाव्या लागल्या होत्या। परिणामी खेड आगाराला प्रतिदिन मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत होतं। एसटी सेवा बंद असल्याने सर्वसामान्यांची देखील दळणवळणाच्या दृष्टीनं गैरसोय झाली होती। स्थानक प्रमुख प्रशांत करवते यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या खेड स्थानकातून ग्रामीण भागासह मुंबई, पुणे, बोरिवली, नालासोपारा, ठाणे, चिंचवड, विठ्ठलवाडी या मार्गावर एसट्या धावत असून प्रतिदिनी 234 फेऱ्या
च्या माध्यमातून 12,111 किलोमीटर अंतर कापलं जात आहे. अवकाळी पावसामुळे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. कोकणातील प्रमुख पीक असलेलं भाताचं पीक अवकाळी पावसानं जमीनदोस्त झालं. सोन्यासारखं शेतात वाढलेलं आणि हातातोंडाशी आलेलं भात पीक झोडलं गेलंय. हा तसं करा काहीतरी. इथे जाणारच नाही. जर नमस्कार, मी खेड तालुक्यातील भोसते विराचेवाडी येथून आज हे पत्रकार आमच्या इथे आलेले आहेत. त्यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांना ही कळकळ जाणवली म्हणून ते इथपर्यंत आले. पण शासनाच्या कुठल्याही कर्मचाऱ्याने, तहसीलदार किंवा तलाठी वगैरे कोणी असतील, त्यांनी ह्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचं कधीही पाहणी केलेली नाही. किंवा तसे तहसीलदार किंवा वरच्या शासनाच्या लेवलवरून आदेशसुद्धा आलेले नाहीत. आणि इथल्या शेतकऱ्यांचं जे आतोनात नुकसान झालं आहे याच्याबद्दल त्यांना कोण वाली आहे असं मला वाटत नाही. आमचे शेतकरी आम्ही स्वतः की जे हे मातीतून सोनं उगवायचा प्रयत्न करतो, त्या सोन्याचं या निसर्गाच्या लहरी कारभारामुळे, लहरी हवामानामुळे ते हातात आलेलं सोन्यासारखं पीक आज जमीनदोस्त चिखलात गेलेलं आहे. आणि ह्याचं शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून झालेल्या नुकसानीचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी अशी मी शासनाकडे विनंती करतो. धन्यवाद. तालुक्यातील खोपी, शिरगाव, कुंभाड, कुळवंडी, मिरले येथील काही कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. मनसेचे राज्य सचिव वैभव खेडेकर यांनी या कार्यकर्त्यांचं मनसेमध्ये स्वागत केलं. ज्या कार्यकर्त्यांनी आज मनसेत प्रवेश केला त्यामध्ये राजेंद्र सुर्वे, जितेंद्र पाष्टे, आकाश साळवी यांचा समावेश आहे. हे कार्यकर्ते शिवसैनिक असल्याचा दावा मनसेकडून केला जातोय. सोहळा झाला आहे. जवळपास 150 लोकांनी प्रवेश केला आहे, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? कोणकोणत्या पक्षातील हे सर्व लोक आहेत, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर मी सर्व पक्षप्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचं मी पक्षामध्ये स्वागत करतो. खास करून मी संजय आखाडेचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद केला जातो की त्यांनी योग्य निवड या ठिकाणी केलेली आहे. सळसळत्या रक्ताचा पक्ष म्हणून सन्माननीय राजसाहेबांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. हे महाराष्ट्राला काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही की महाराष्ट्राने सन्माननीय राजसाहेबांचं नेतृत्व पाहिलेलं आहे. गेल्या 15 वर्षापासून या कोकणामध्ये मी काम करतोय आणि सन्माननीय राजसाहेबांचं, ठाकरेंचं नेतृत्व आणि त्यांचे विचार आता कोकणामधल्या सर्वच तरुणांना पटायला लागलेले आहेत. बदललेले विचार, बदललेला झेंडा, या सर्वांचा प्रभाव कोकणातल्या प्रत्येक तरुणाच्या मनावरती आहे. सन्माननीय राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन ही सगळी शिवसेनेची सगळी मंडळी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एकत्र आलेली आहे. आणि भविष्यात या भागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरघोस यश मिळेल अशी मला आशा आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या सत्तेला बहुमत नागरिकांनी दिलं त्या सत्तेला लात मारून शिवसेनेने काँग्रेसची घरोबा केलेला आहे आणि हे इथल्या जनतेला पटलेलं नाही. त्यामुळे सर्वच हिंदुत्वाचा अजेंडा शिवसेनेला बाजूला ठेवून
आज काँग्रेस बरोबर त्यांनी घरोबा केलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम मराठी जनतेला आणि तमाम हिंदू बांधवांना एकच एकमेव आशा आहे ती म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची आणि म्हणून राजसाहेबांच्या झेंड्याखाली राजसाहेबांच्या भगव्या पताकेखाली आज कोकणातली सगळीच तरुण मंडळी सगळीच बुजुर्ग मंडळी आज या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहेत. जवळजवळ 150 लोकांनी पक्षप्रवेश आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये केलेला आहे. मला वाटतं कोकणामधला हा सर्वात मोठा पक्षप्रवेश आहे आणि निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वच निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाजी मारेल हे आता या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. कशा प्रकारे तुम्ही या पक्षप्रवेशाचं नियोजन केलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व तरुणांना एकत्रित केलं, काय सांगा? आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दुसरी गोष्ट, खेडचे आपले नगराध्यक्ष आणि वैभवजी खेडेकर यांचा जो न्याय देण्याची जे काम आहे त्याला प्रभावित होऊन मी आज मनसेमध्ये प्रवेश केला. माझ्याबरोबर जे मित्रपरिवार होते त्यांना सर्व घेऊन मी आज प्रवेश केला. महिना ते दोन महिन्यांपासून उपतालुका अध्यक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मनसेमध्ये इनकमिंग होत आहे, तर नेमकं कसं नियोजन होतं आहे, आणखी तुमची पुढची वाटचाल काय असणार आहे ग्रामीण भागामध्ये मनसे पक्ष वाढवण्यासाठी? कसं माहिती आहे का, आदरणीय राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन जवळजवळ मी म्हणतो वैभवजींच्या माध्यमातून सगळ्यांच्या आमच्या प्रयत्नांनी जवळजवळ आता जवळजवळ मला वाटतं 10-15 गावांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि आत्ता 17-18 गाव अजून पेंडिंग आहे. माझं म्हणण्याचं उद्देश एवढंच आहे की मला हा खेड तालुका वैभवजींच्या माध्यमातून संपूर्ण मनसेमय करायचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत फक्त आणि फक्त ह्या खेड तालुक्यात मनसेचा झेंडाच प्रत्येक ग्रामपंचायतीवरती प्रत्येक जिल्हा परिषदवरती झेंडा फडकेल आणि माझ्या नावात फडकले आणि तो हा आम्ही हा फडकवणारच झेंडा आणि वैभवजींच्या आशीर्वादाने संपूर्ण खेड तालुका हा मनसेमय होणार याच्यात तिळमाग तर शंका नाही. धन्यवाद. विकास कामांच्या पोकळ चर्चा न करता प्रत्यक्षपणे ती करण्याचं काम शिवसेनाच करू शकते असं प्रतिपादन आमदार योगेशदादा कदम यांनी नांदिवली येथे केलं. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत 2018-19 या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या नांदिवली देऊळवाडी बौद्धवाडी नळपाणी योजनेचं भूमिपूजन आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते पार पडलं. या योजनेअंतर्गत सुमारे 23 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार कदम म्हणाले, नांदिवली माझं गाव आहे, त्याचा विकास करणं माझी नैतिक जबाबदारी आहे. कोविडमुळे विकास कामांना निधी उपलब्ध होताना अडचणी आल्या आहेत, मात्र वेगवेगळ्या योजनांतून जास्तीत जास्त विकास कामं गावात केली जातील. या कार्यक्रमाचं औचित्य साधून आमदार कदम यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी सभापती विजयराव कदम, शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, दर्शना मोरे, उपसभापती जीवन आमरे, राजेश मोरे, सचिन निकम उपस्थित होते. दरवर्षी नवरात्र उत्सव उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा करण्याची प्रथा रत्नागिरी जिल्ह्यात आहे, मात्र यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सवापाठोपाठ नवरात्र उत्सव साजरा करण्यावर देखील बंधनं आली आहेत. ती पाळून रत्नागिरी जिल्ह्यात 264 ठिकाणी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी शासनानं काही नियम आणि बंधनं घालून दिली आहेत. त्या नियमांचं पालन करून नवरात्र उत्सव साजरा करावा लागणार असल्याने यावर्षी प्रथमच रास, गरबा आणि दांडिया स्पर्धेशिवाय नवरात्र उत्सव साजरा करावा लागणार आहे. नवरात्र उत्सवाला आता 5 दिवस बाकी आहेत. रत्नागिरी कुवारबाव नळपाणी योजनेसाठी स्वतंत्र सौर ऊर्जा प्रकल्प करण्याचा माझा निर्णय असून तो पूर्ण होणार, मात्र त्याचा विस्तार गरजेचा असून त्यासाठी अधिक निधी देऊन एकाच वेळी होणं ते गरजेचं आहे. लॉकडाऊन काळात वाढीव निधी आणि विस्ताराचा प्रस्ताव मागवणं शक्य झाला नसल्याचं सांगून हा सौर ऊर्जा प्रकल्प होणार असल्याची माहिती तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी कुवारबाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दिली. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य दिशा दशरथ दाभोळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षा
सक्षणा सलगर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, निमंत्रक आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेने राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यानच्या दारूबंदी सप्ताहात दारू धंद्यावर छापे टाकत 80,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि 11 आरोपींना दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत अटक केली. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी हातबट्टी दारू जप्त करण्यात आली. उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीने गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण येथे छापे टाकून कारवाई केली. एकूण 16 गुन्हे नोंदवण्यात आले असून ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, सुनील सावंत, जवान सागर पवार, निनाद सुर्वे, विशाल विचारे, अनिता नागरगोजे यांनी केली. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.